नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत। डॅशिंग गोपीचंद पडळकरांची धडाकेबाज फाईट। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर वातावरण टाईट करणारे डॅशिंग नेते गोपीचंद पडळकर यांनी अभिनय केलेला धुमस चित्रपटाचा नुकताच टीजर प्रसिद्ध केलाय। टीझरमध्ये गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर धडाकेबाज फाईट करताना दिसतायत। 11 फेब्रुवारीला या चित्रपटातील एक गीत प्रकाशित केलं होतं, त्यानंतर आज टीझर प्रसिद्ध करण्यात आलाय। गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच आज त्यांच्या चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध झालाय। यात ते धडाकेबाज फाईट करताना दिसतायत। पडळकरांच्या चित्रपटातील अभिनयाने राजकीय क्षेत्रात अनेक उलटसुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या। पडळकरांनी नायकेबरोबर मारलेल्या ठुमक्यावरूनही काही लोक नाके मुरडताना दिसले, पण पडळकरांचे कार्यकर्ते व त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांची पाठराखण करताना दिसतायत। आजवर महाराष्ट्रातला कुठलाच नेता चित्रपटात काम करताना दिसला नाही, पण गोपीचंद पडळकरांनी धाडस करत चक्क चित्रपटात नायकाची भूमिका केली आहे। स्वतःच्या राजकीय जीवनाचा उत्कर्षाचा काळ सुरू असताना त्यांनी चित्रपटात काम करण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच धाडसाचा आहे। एकूणच पडळकरांच्या चित्रपटाची व त्यांच्या गीताची चर्चा मात्र जोरदार झाली आहे। आज टीझर प्रसिद्ध झालाय व त्यात त्यांनी दाक्षिणात्य स्टाईल फाईट केली आहे। त्यांच्या फायटिंगची चर्चाही नक्कीच होईल। इकडे चित्रपटात धडाकेबाज फाईट करणारे गोपीचंद पडळकर राजकारणातली फाईट करणार का? लोकसभेच्या आखाड्यात उतरणार का? राजकीय आखाड्यातले वातावरण टाईट करणार का? याचीही चर्चा जोर धरत आहे। त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। ते काय निर्णय घेतात? लोकसभेला फाईट करून वातावरण टाईट करतात की संघर्षाला साईट देतात? असे प्रश्न लोकांना पडले आहेत। निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।